आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई अहिल्याबाई होळकर या सर्व महापुरुषांना अभिवादन करून 17व्या लोकसभेला आपण सामोरं जातोय. आदरणीय शिवाजी आडराव पाटील यांचे सांगता सभा या ठिकाणी जुन्नरच्या शिवभूमीच्या पायथ्याशी होते. आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय सुबोधजी बाबेसाहेब यांची उपस्थिती व्यासपीठावर आलेली आहे. मी या शिवभूमीचा आमदार सेवक आमदार या नात्याने सुबोधजी बाबेसाहेबांचं या शिव जन्मभूमीमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या या सांगता समारोपाला अधिकचा वेळ नाहीये, खूप वक्ते आहे, कमी केले, दोन महत्वाचे वक्ते बोलायचे राहिले. मी मदत नागी सो बात की एक बात छत्रपती शिवरायांना डोळ्यासमोर घ्या. त्यांनी स्वराज्य उभं करत असताना प्रत्येकावर आपापली जबाबदारी दिली. ती जबाबदारी प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या प्राणाची बाजी लावून वेळ प्रसंगी आपल्या स्वतःला त्या मातेमध्ये गाडून मात्र त्या ठिकाणी भगव्याचं संरक्षण केलं, गड किल्ल्याचं संरक्षण केलं, स्वराज्याचं संरक्षण केलं. किल्ले शिवनेरी जुन्नर तालुका आज सांगून टाका, 6 तालुक्यामध्ये जुन्नर तालुक्याचा भगवा हा सगळ्यांच्या असलेल्या स्पर्धेमध्ये उंच जाईल, हा पाठीमागे राहणार नाही एवढाच फक्त आजचा विश्वास आणि हा शब्द अरुणराव पाटलांना द्या. साहेबाची पेक्षा वेगळं काही सांगणार नाही. खूप भाष्ट झाली, बैलगाड्यावर बोलले, विमानतळावर बोलले, काल गडकरी साहेब येऊन नॅशनल हायवेवर बोलले, खूप सारं झाले. सर्वांना माहित आहे खरं काय आणि खोटं काय. सर्व जे खरं आहे ते आपल्या समोर आहे, कारण आपला जो माणूस आहे तो 24 कॅरेट सोनं आहे. कारण पुणे जिल्ह्याच्या बारामतीच्या असलेल्या व्यक्तिमत्वाच्या जिल्ह्यामध्ये लागोपाठ 3 वेळेला निवडून येऊन चौथ्यांदा चौकार मारण्याची ताकद सर्वसामान्य आशीर्वादांच्या जोरा फक्त एकाच माणसामध्ये आहे. त्याचं नाव आदरणीय शिवाजीदादा आडराव पाटील आहे. मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. आणि म्हणून शिवाजी आडराव पाटलांना यावेळेला खलखली चौकार तुम्ही देण्याची संधी खरं द्याल, उपलब्ध कराल एवढंच फक्त अपील करतो. तालुक्याचा आमदार या नात्याने 13 वर्ष मी या मातीमध्ये काम करतोय आपल्या सर्वांच्या बरोबर. एकच विनंती माझ्या तमाम मायबाप जनतेला, या माईक पासून तर 5 लाख लोक जनतेपर्यंत माझा एवढेच हात जोडून दंडवत आहे सर्व माझ्या जनतेला, की शिवाजी आडवा पाटलांना सर्वात जास्त मताने आपण विजयी करा. आणि शिवाजी आडवा पाटलांना या भारताच्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री करा असा विश्वास आणि अशा पद्धतीचं आव्हान आपल्या सर्वांना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.